हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर राजसिंह सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण कोरोना काळात सेक्स करणे सुरक्षित आहे का या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कोरोना काळात पती पत्नी दीर्घकाळापासून एकत्र राहत असतील तर त्यांनी सेक्स करायला काही हरकत नाही आहे, परंतु दोघांपैकी एकामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असतील तर अशा वेळेला त्यांनी घरातच स्वतःला क्वारंटाईन करून घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक ठरते. अशा वेळेला पती पत्नीने लैंगिक संबंध टाळणे योग्य ठरते. बऱ्याच वेळेला कोरोना संसर्गित रुग्णामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येत नाही आहेत. अशावेळी तो रुग्ण निरोगी आहे असे समजून जर त्याच्याशी लैंगिक संबंध आले तर आपणास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबरोबर नियमितपणे राहत नसेल किंवा अनोळखी व्यक्ती असेल तर तिच्याशी सेक्स टाळणे हे योग्य ठरू शकते. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचे आपण नकळतपणे चुंबन घेतले असल्यास आपणास कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपण स्वतःला क्वारंटाईन करून घेणे योग्य ठरते. तसेच कोरोना काळामध्ये लैंगिक संबंध ठेवताना शक्यतो निरोध किंवा कंडोमचा वापर करणे हे आवश्यक ठरते. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. तसेच अशा प्रकारची माहिती आपणास भविष्यात हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.